शिवसेना सोडणं हा शिवसेनेला सर्वात मोठा पहिला धक्का होता असं सांगताना उद्धव ठाकरेंनी आज हेही सांगितलं की जर भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले नसते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. की आता नेमक्या मर्द लोकांच्या हातामध्ये मशाल देण्याची आवश्यकता आहे आणि दादा तुम्ही जे बोललात की चार महिने तुम्हाला अधिक मिळाले असते तर भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते. मी थोडं करेक्शन करतो. जर भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर त्याच्या आधीच मुख्यमंत्री झाले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं पण त्यांची काहीतरी अडचण होती त्यामुळे ते येऊ शकले नाहीत असं म्हणत छगन भुजबळांनी त्यांना टोला लगावला. दुसरीकडे देशात सध्या दाढीवाल्यांचं राज्य असल्याचं मिश्किल भाष्य भुजबळांनी केलं. महाराष्ट्रातून दाढीवाल्यांचं राज्य आहे मात्र कुठे काळी दाढी आहे तर कुठे पांढरी दाढी आहे त्यामुळे मी दाढी ठेवली असं मिश्किल भाष्य त्यांनी केलं. मुंबईत छगन भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार फटकेबाजी केली. सदन कितना सुंदर है. बोले हाँ महाराष्ट्र सदन बहुत सुंदर है. बनाने वाला अंदर है. हे भगवान काय काय सांगायचं वेळ होतोय. खरं तर आपण उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलं होतं परंतु त्यांची काही अडचण असेल नाही आले पण त्यांच्या शुभेच्छा आहेत असं मी गृहित धरतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्य या दोघांच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दाढीवाल्यांचं राज्य आहे. कुठे काळी दाढी आहे कुठे पांढरी दाढी आहे त्याच्यामुळे मी पण ठेवली. ते म्हणले ठीक आहे ठेवा.